बाबूळगाव शहरातील मानवता मंदिरात दिनांक 3 जानेवारी रोजी नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, प्रमुख अतिथी म्हणून तालुका संघटक विजय भेंडे, माजी तालुका प्रमुख भानुदास राऊत, महिला शहर प्रमुख ललिता वर्मा, नंदकिशोर अडेकर, प्रकाश भस्मे व आदी मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम प्रतिमांचे पूजन करण्यात आले व या बैठकीचे प्रास्ताविक विजय भेंडे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड हे बोलताना म्हणाले की शिवसेना हा शिवसैनिकांनी निर्माण केलेला पक्ष आहे. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षामध्ये तळागाळातील कार्यकर्त्याला महत्व देऊन त्याला सक्षम करण्याचे जे काम केले ते आजही सुरू आहे. त्याचप्रमाणे आगामी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविणे हेच ध्येय असून पक्ष 100 वडावर निवडणूक लढवेल. पुढे बोलताना राजेंद्र गायकवाड म्हणाले की पक्षाच्या विचारधारेवर काम करणारा हाच शिवसैनिक आहे, त्यामुळे पक्षाचे कार्य पुढे नेणे यासाठी शिवसेनेसोबत अनेक समाजकार्य करणारे जुळत आहे. आगामी निवडणुकीत पक्षांसोबत असणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांचाच विचार केला जाईल. नगरपंचायतचा बाजार मांडणाऱ्यांना तिकीट दिले जाणार नाही. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी RN न्यूजला दिलेली विशेष मुलाखत. कसं आहे की शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे मी ह्या भागाचा, आणि शिवसेनेचे ध्येय धोरण आणि निर्णय घेणे हे माझं काम आहे शिवसेनेच्या हिताचं. जर कोणी लोकप्रतिनिधी येऊन जर समजा यामध्ये विघ्न टाकत असेल किंवा इतर पक्षाचे लोक येऊन त्या संघटनेचा समजा एखादा लोकप्रतिनिधी आल्यानंतर वेगळ्याच भावड्या उठवत असेल तर तो त्यांचा दोष झाला. एक लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो का, शिवसेनेचं नगरपंचायत ही पूर्णपणे आम्ही शिवसेना स्वबळावर लढवणार आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी गावातल्या सर्व प्रतिष्ठित लोकांना व समाजसुधारक लोकांना समाजसेवक लोकांना घेऊन लढवणार आहे आणि सर्वसामान्यांना आम्ही तिकीट देऊ. यामध्ये आयाराम गयारामांना निश्चित स्थान नसेल हे तुम्ही खात्री बाळगा. कोणतीही महाविकास महाआघाडी वगैरे ही नंतर निवडणुकीनंतर निवडणूक पूर्व नाही, पूर्ण निवडणूक ही शिवसेना स्वबळावर लढवणार. 17 च्या 17 संपूर्ण सीटा आम्ही नगरपंचायतच्या लढवणार स्वबळावर. वेळेवर आला नगरपंचायत. मागच्या वेळेला आपण पाहिलं असेल की ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली आणि वेळेवर लोकांना तेवढं कळलं नाही, परंतु आज मात्र स्थिती अशी आहे की आज आपण पाहता की मागे आम्ही मोजक्या 2-4 सीटा लढवल्या होत्या, 4 सीटा, आणि आज आम्ही 17 सीटाही पूर्ण लढवण्याच्या तयारीत. पण हे सांगणं आहे त्यांनी पक्षाच्या सोबत राहायचं आहे, कोणत्या ताईकडे जायचं नाही आणि कोणत्या भाऊकडे जायचं नाही. पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून मी इथे बसलेला आहे तुमच्यासमोर. पक्षाचे निर्णय ताईन भाऊ सोबत बसूनच आम्ही घेतो, परंतु तेही सुद्धा मला विचारल्याशिवाय घेत नाही. सांगतो आहे मी आज इथे जिथे बसलो आहे इथे सर्व कार्यकर्ते शिवसेनेचे बाबूळगावमधले इथे उपस्थित आहेत. संभ्रम कुठे आहे? सर्वच कार्यकर्ते इथे उपस्थित आहे. ते पक्षाच्या ध्येय धोरणाला अनुकरून नाही आणि ते पक्षाचा भाग नाही. म्हणजे आमच्या खासदारांनी जर समजा तिथे भेट दिली तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो. ह्या पक्षाच्या ध्येय धोरणाचा भाग नाही किंवा पक्षहिताचा भाग नाही. शिवसेनेचं काम हे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच घेऊन केलं जातं आणि मी आज तुम्ही पाहता हे चित्र की पक्षाचे सर्व शिवसैनिक पदाधिकारी माझ्यासोबत इथे आज हजर आहेत. सर्व लोकांना मी आज शब्द दिला आणि कामाला लावलेला आहे. तेच कसं ऐकून घ्या, निवडणूक म्हटल्यानंतर अजून निवडणुकीला बराच वेळ आहे. अजून माझ्या अंदाजाने किमान समजा 3 महिने 2-3 महिने राहू शकतात. कसं असतं, डेव्हलपमेंट असतात या निवडणुकीदरम्यान. तेच आज ज्यांना समजा तयारी आणि ते जर सर्व लोक जर तयार असतील तर निश्चितपणे त्यांचाच विचार केला जाईल. परंतु ते जर समजा कुठे त्याच्या ठिकाणी कोणता विचार बदलला किंवा हे काही झालं तो त्यांचा प्रश्न राहील. पण मी माझ्याकडून हा शब्द दिलेला आहे की मी आज या गावातील सर्व समाजसेवक जे प्रतिष्ठित आहे ज्यांना समाजसेवेची आवड आहे आणि निष्ठावंत शिवसैनिक यांना घेऊनच मी 17 च्या 17 सीटा लढवण्याचा सामोर जाणार. कार्यक्रमाचे संचालन माजी उपनगराध्यक्ष रवींद्र काळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार शिवसेना शहर प्रमुख विक्रम बरहानपुरे यांनी मानले. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.